नमस्कार मित्रांनो मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी खूप सारा असा इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलोय. व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. आणि ह्या व्हिडिओ मध्ये थोडासा तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज येईल, थोडासा नॉईजचा आवाज येईल. मी बाहेर आहे, बाहेरून व्हिडिओ बनवते, तुम्ही त्या आवाजाला इग्नोर करा आणि न्यूज व्हिडिओकडे लक्ष द्या. आज खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे, तुम्ही व्हिडिओ तुम्ही थोडी पण मिस करू नका. तर चला ना मग व्हिडिओला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मित्रांनो, तुमच्यापैकी सगळ्यांनी ही व्हिडिओ बघितले असेलच. खूप जणांनी व्हॉट्सअप स्टेटसला पण ऍड केली होती, फेसबुकवरती खूप जणांनी व्हायरल केले, इंस्टाग्रामवरती, स्नॅपचॅटवरती, जिकडे जाऊ तिकडे मला ही व्हिडिओ बघायला भेटली असेलच. मी पण टाकली होती व्हॉट्सअप स्टेटसवरती. मी सगळ्यांनी ही व्हिडिओ बघितली असेलच, पण या व्हिडिओमध्ये नक्की कोण आहे, त्यांचं नाव काय आहे, तसे त्यांनी ही व्हिडिओ कुठे बनवले, त्यांच्या ह्या व्हिडिओमुळे सत्कार पण केला गेला, तुम्हाला सगळं सांगणारच आहे. त्यांनी जे इंस्टाग्रामवरती ओरिजिनल व्हिडिओ अपलोड केले, ती व्हिडिओ जास्त कोणी शेअर नाही केले. पहिली तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या. मित्रांनो, यांचं नाव आहे संतोष माने. यांच्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल, तिकडे जाऊन तुम्ही ओरिजिनल व्हिडिओ पण बघू शकता. ते पण आपला असंच कट्टर शिव बघतायत. तर परत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन बोलू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यांच्या ह्या व्हिडिओमुळे सत्कार पण केला गेलाय, त्याबद्दल एका इंस्टाग्रामवरती पोस्ट अपलोड केले. जय शिवराय. पाणी कधी आटणार नाही आणि स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय आजार जन्मात गेले तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही. अशा शिवभक्ताचे शिवसेना माननीय आमदार डॉक्टर सुजित मिनचेरकर, सॉरी मी चुकीचं नाव प्रनाऊन्स केलं असेल तर, यांनी शिवभक्ताचे संतोष माने यांचा सत्कार केला. तसे मित्रांनो, ते आपल्या भावाने इंस्टाग्रामवरती जे व्हिडिओ अपलोड केले, त्या व्हिडिओ त्यांनी चार जणांना टॅग केले, त्यापैकी सानिकाला पण टॅग केले. सानिका भोयते नाही, सानिका ही कोल्हापूरची, तुम्ही सगळे जण ओळखत असणारच. तिने पण इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले, भावा मन जिंकलंस, आणि त्या भावाला टॅग पण केले. तसे तिने अजून इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर केली, तिने जुने व्हिडिओ शेअर केले, त्याच्या भावासोबतची व्हिडिओ त्यांनी अपलोड केली होती, तिने व्हिडिओ शेअर केले. कसा दिसतो गो आदमी? भारी दिसतो. खरा ना? हा ना, भारी दिसतो. खरा ना? हा ना. खरा खरा? डुकरा सारखा दिसतो मेल्या. म्हणजे आता भारी दिसत असत मेले. सो या मित्रांनो, आपल्याकडे पण ह्या भावाला खूप खूप शुभेच्छा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे निक शिंदे भावाबद्दल. निक शिंदे भावाने इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ अपलोड केले, त्यावेळी त्याचे फर्स्ट टाइम मला वाटत पूर्ण फॅमिली असेल, म्हणजे आई वडील त्याची बहीण पण आहे त्या व्हिडिओ मध्ये. मी ती व्हिडिओ बघून घ्या. ए भाई, पुढे चाललंय? आणि खाली काय? पॅन्ट कुठे? भाई बघ, किती पाऊस आहे पाया, मग चड्डी नाही आला काय? तूच बोलली ना, मग पॅन्ट भिजती, हे उठतात, ते उठतात, चिपड्या उठतात, पॅन्ट का साठी आहे ती भिजून घेऊन येतो. म्हणून विचार करा, मी चड्डी घालून जातो कॉलेजला, तिथे गेलो होती पॅन्ट घालतो. पॅन्ट घेतली मी आतमधी, मी जिनियस आहे ना. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली निक शिंदे भावाची नवी व्हिडिओ? पण प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. मला त्यांनी फर्स्ट टाइम असं एका व्हिडिओ मध्ये सगळी फॅमिली असेल त्याची पूर्ण, म्हणजे आई पण आहे, वडील पण आहे, बहीण पण आहे. मला कशी वाटली व्हिडिओ प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण पॅन्ट बॅगेमध्ये ठेवून असं कुठे बाहेर फिरायला गेल्या का पॅन्टीवरती? मला प्लीज एकदा कमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो, ह्या वेळेला खूप जणांना रिस्पॉन्स भेटला, त्यांनी एक रिस्पॉन्स पण शेअर केला इंस्टाग्राम स्टोरी मध्ये. तसेच निक शिंदे भावाच्या पू बाय पू या सॉन्ग वरती 4 मिलियन व्ह्यू कम्प्लीट झाले. सो या मित्रांनो, आपल्याकडे त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे श्रद्धा पवार ज्याबद्दल. तिच्या आईचा काल वाढदिवस होता. सो या मित्रांनो, आपल्याकडे पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी बर्थडे सेलिब्रेशनचे काही इंस्टाग्रामवरती व्हिडिओ आणि स्टोरी पोस्ट केलेत. तसेच श्रद्धा पवार तिच्या आई सोबत काय बर्थडे स्पेशल काही इंस्टाग्रामवरती नवीन पिक अपलोड केलेत.
चला मग पुढची बघूया. पुढची जे आहे प्रतीक्षा थोरात बद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगितलं असेलच मी आधीच्या व्हिडिओ मध्ये. तिचा 7 जुलैला बर्थडे असतो म्हणजे काल तिचा बर्थडे होता. सो या मित्रांनो आपल्याकडे पण तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी खूप जोरदार बर्थडे सेलिब्रेशन केले. त्यांनी तिकडचे काही इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पण अपलोड केले. मग सगळं इकडे व्हिडिओ दाखवू शकत नाही. आपली व्हिडिओ खूपच मोठी होईल. अर्धी व्हिडिओ इकडे प्ले करून दाखवेल. अर्धी व्हिडिओ आपल्या स्टोरी मध्ये टाकेल. स्टोरी नक्कीच मी चेक करा. तुम्हाला सांगितलं असेलच मी आधीच्या व्हिडिओ मध्ये ती बर्थडे निमित्ताने खूप मोठा सरप्राईज अनाउन्समेंट करणार आपल्यासाठी. तिने इंस्टाग्रामवरती एक पेज पण ओपन केलं होतं समथिंग कमिंग सून म्हणून आणि ओपन टाकली होती 7 जुलै टाकली होती म्हणजे बर्थडे जशी टाकली होती. काल तर 7 जुलै होऊन गेले. तिने अजून अनाउन्समेंट तर नाही केले पण ते अनाउन्समेंट तर तिने पुढे ढकलले. पुढच्या महिन्यात तिने अनाउन्समेंट करणार आहे. त्याबद्दल तिने इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केले. आले आणि ह्या सगळ्या एक्झाम म्हणा ते कंटिन्यू 1.5 वीक आमचे ह्या कामामध्ये असल्यामुळं सकाळी चालू होत होतं 8:30 म्हणजे काम आणि 8:30 बॅच चालू होती. ती रात्री 9:30 आपण ह्यांचे फोटोशूट अँड ऑल सगळं चालू होतं. तर त्याच्यामुळे आमचं काम थोडंसं पेंडिंग राहिलं आहे आणि त्या पेंडिंग कामामुळे थोडंसं आम्ही पोस्टपोन केलं आहे. बाकी काय नाही आणि असं म्हणतात की ह्या महिन्यामध्ये चांगले मुहूर्त पण नाही आहेत. सो आपण पुढच्या मंथमध्ये करतो. आय एम सो सॉरी बट जी गोष्ट वेळ घेते ती गोष्ट अजून भारी होऊन येते. सो आय एम सो सॉरी अँड स्टे ट्यून स्टे कनेक्टेड. लव्ह यू ऑल. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विनायक माने यांच्याबद्दल म्हणजे आपल्या लाडक्या दादूज बद्दल. दादूजने इंस्टाग्रामवरती क्युअरसाठी पोल ठेवला होता. तिकडे त्याला खूप काही असे इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले आणि त्याचे आन्सर पण दिले. तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही इकडे मी. आपली व्हिडिओ खूपच मोठी होईल. जे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला क्वेश्चन तिकडे दाखवतो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यामधलाच एक क्वेश्चन होता तुझी इन्कम किती आहे तू एवढं खर्च करतो अशी व्हिडिओवरती. त्यावरती दादूजने रिप्लाय काय केला तुम्ही बघू शकता. ॲज कम्पेअर टू अर्लियर आत्ताच्या व्हिडिओमध्ये जो खर्च होतो तो जमीन आसमानचा डिफरन्स आहे. पण आत्ता आमच्या अंगाशी यायला लागला खर्च. सो आम्ही प्रमोशन घेतो काही काही व्हिडिओजमध्ये. सो लॉस कुठेतरी थोडाफार कवरअप होतो. हे मी तुमच्यावर सोडतो. मला सांगा मी कुठल्या देशात जाऊ. ऑगस्टमध्ये मी चाललो आहे. कुठेही जातो तुम्ही जे सांगा मी कुठे जाऊ. बाय द वे इंटरनॅशनल ब्लॉग्स असतील ते आपल्या मेन चॅनलवर येतील आणि जे डोमेस्टिक ब्लॉग्स असतील त्यासाठी एक सेपरेट चॅनल लगेच ओपन होते लवकर. मला पाकिस्तानला जायला काय प्रॉब्लेम नाही. मी जाऊ शकतो. पण आता जाऊन करू काय. सलमान खानची मुन्नी होती ती मुन्नीला पण सोडून आला. आता कोण सोडायला पण नाही. काय जाऊन फायदा तरी काय. खूप डेंजर प्रश्न विचारला. लग्नासाठी घरचे शोधतायत बघू कधी भेटेल. मला घाई नाही आहे. मी मस्त फिरतोय. मी एन्जॉय करतोय. मी व्हिडिओज करतोय. माझी कामं करतोय. एन्जॉय करतोय. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. पण जेव्हा घरचे शोधतील आय एम रेडी. माझ्याकडे 3 फोन आहेत. एक तर ज्याने मी शूट करतोय हा 13 प्रो आणि हा जो माझा फर्स्ट फोन होता आयफोन जो फुटला आहे. आय होप दिसतोय तुम्हाला. सो हा यूज करतो. आणि एक हा सॅम 4 पोरं बाळ व्हावी असं नाही वाटत. अहो पण वाटून उपयोग काय. आमच्या ज्या गरीबाला पुरगी देतो कोण. आणि समजा एखादी जीवावर उधार होऊन पुरगी दिली तर तिला धुवायला चुपरे तिच्याकडे बघायला आम्हाला येणार आहे कुठं. अहो आम्ही अख्खा त्यामध्ये तुम्ही सगळे क्वेश्चनचे आन्सर बघितले. दादूजी सांगितले एका क्वेश्चन मध्ये तर लवकर सेकंड चॅनल पण ओपन करणार आहे. जो तो ब्लॉग व्हिडिओ बनवणार आहे ते सेकंड चॅनल स्पेशल अपलोड करणार आहे. तर लवकर आपल्या दादूचं एक सेकंड चॅनल पण बघायला भेटेल. आणि दादूचं इन्कम तुम्ही बघितलं असेल किती आहे ते इन्कम. तसं दादूचा एक इंटरव्ह्यू पण घेतलाय. मला लवकर लोकमत सखी युट्यूब चॅनल बघायला भेटेल. त्याची त्यांनी काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केलेत. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विशालबाई बद्दल. विशालबाईने युट्यूब चॅनल एक नवीन व्हिडिओ अपलोड केले. त्याचे टायटल आहे का रडली असेल आमची सालिका. नक्की काय झालं ते मला बघत असेल. नक्की जाऊन ते व्हिडिओ चेक करा. खूप भारी व्हिडिओ आहे. ऍक्च्युअली सानिकाचा मोबाईल फुटलाय. आता मोबाईल कसा फुटला तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. नक्की जाऊन ते चेक करा. असं विशालबाई ह्या व्हिडिओबद्दल अपडेटसाठी इंस्टाग्रामवरती लाईव्ह पण केला होता. ती मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले. त्यावेळी त्यांनी सांगितले त्याचे लवकरच नवीन 4-5 सॉंग येणार आहेत. तुम्ही ती लाईव्ह व्हिडिओ बघितली असेलच. अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जा मग. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेलच. यही नाही अभी और सुनिए.
तसे विशाल भाई आणि बनीचं जे पहिलं सॉंग होतं विट्टू घावला त्या सॉंगचे युट्यूब वरती 5 मिलियन प्लस व्ह्यू कम्प्लीट झाले. सो या मित्रांनो आपल्याकडे माझ्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. त्या हिशोबाने इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर केली तेव्हा दोघं तिकडे सबस्क्राईबने मेसेज केली इंस्टाग्रामवरती विट्टू घावचा पार्ट टू सॉंग येते म्हणून. आणि असं मला अपडेट नाही भेटले याबद्दल, मला वाटत नाही पार्ट टू येईल म्हणून, सांगता पण येत नाही काय येईल पण किंवा नाही येईल पण. तुम्हाला काय वाटतं पार्ट टू यायला पाहिजे की नाही आला पाहिजे, प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. विट्टू गावला 5 मिलियन. चला मग पुढचिनी बघूया. पुढचिनीचे ठोके हृदयातले वाढते या सॉंग बद्दल फायनल या सॉंग युट्यूब वरती अपलोड झाले. त्या सॉंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल, नक्की जाऊन चेक करा. खूप सुंदर सॉंग झाले मित्रांनो. त्या सॉंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल, नक्की जाऊन चेक करा. त्याबद्दल अनुश्री माने इंस्टाग्राम वरती स्टोरी पोस्ट केली. हे फ्रेंड्स, ठोके हृदयातले वाढते सॉन्ग लॉन्च झालेलं आहे, लगेच ही लिंक क्लिक करा, हे सॉन्ग पहा, खूप शेअर करा आणि खूप सारे रील्स सुद्धा बनवा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मध्ये फ्रेंड्स मध्ये सगळ्यांना शेअर करा हे सॉन्ग आणि फुल व्हायरल करून टाका. मग मित्रांनो या एवढ्यामध्ये एवढं, तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असेल तर एक लाईक तर बनते मित्रांनो. प्लीज या मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि मी लाचीन व्हिडिओ मी अपलोड केले त्यामुळे बोललो तर तुम्ही लोकेशन मला सांगा कुठे तुम्ही राहता येते. खूप जण मला कमेंट करते सगळ्यांचे नाव तर घेऊ शकत नाही इकडे, तुम्ही सगळ्यांचे नाव स्क्रीन वरती बघू शकता. थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स केल्याबद्दल, खरोखर मनातून थँक्यू सो मच. खरं खूप बरं वाटलं तुम्ही कमेंट्स करताय ते. तुम्ही यावेळी जास्तीत जास्त कमेंट करा, तुमचं नाव नक्कीच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल. आता तुम्ही इकडे इथपर्यंत बघत असेल मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. आणि चॅनलचे पहिल्यांदा असेल तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, पाहिजे बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. थँक्यू, बाय. आज क्या बुरे वो लोग नहीं जो आके तुम्हें कहते हैं कि तुम अपने सपने कभी अचीव नहीं कर सकते, बुरी आपकी वो सोच है जो इस बात को सच मान लेती है. ट्रू स्टोरी.